चांगले संस्कार. कधीही कोणाला तो जाड आहे की बारीक यावरून बोलू नका. प्रत्येकाचं सौंदर्य हे त्याच्या मनात असतं, ना की तो जाड आहे की बारीक यावर नसतं. फक्त तुम्ही त्यांना एवढंच सांगा की तुम्ही खूप छान दिसतात. जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवरून एखादा फोटो दाखवत असेल आणि तुमच्याकडे मोबाईल बघण्यासाठी दिला, तर तो फोटो बघून डावीकडे आणि उजवीकडे स्वाईप करून बघू नये, कारण तुम्हाला माहीत नाही की पुढे त्यांचे कोणते फोटोज असते. म्हणून कोणाच्याही पर्सनल गोष्टीला न विचारता पाहू नये. कधीही तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या लोकांसोबत आदराने वागावे, कारण हेच तुमची मुलं किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला नेहमी नोटीस करत असतात. त्यामुळे नेहमी आपल्या खालच्या लोकांसोबत आदराने वागावे. तुम्ही फार श्रीमंत असाल तर गरिबांमध्ये आपल्या संपत्तीबद्दल कधीच उल्लेख करू नका, किंवा त्यांना तुम्ही गरीब असल्याचं जाणीव करून देऊ नका. सगळ्यांसोबत आदराने वागा, कोणाचं कधीच मन दुखवू नका, दुसऱ्यांच्या कामांमध्ये घुसू नका, स्वतःच्या कामाशी काम ठेवा. तुम्हाला तुमचा मित्र जर तुम्हाला सांगत आहे की मी मला डॉक्टरांना भेटायचं आहे, तर त्याला तुम्ही हे विचारू नका की कशासाठी, का तुला डॉक्टरांकडे जायचं आहे. उलट तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला काही गरज असेल तर नक्कीच मला तुम्ही कळवा, मी केव्हा पण तुमच्यासोबत कुठेही यायला तयार आहे. मनात संकोच बाळगू नका. असे जर तुम्ही त्यांना बोलले तर त्यांना मानसिक आधार मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांनी तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटले असाल तर त्यांना कधीही डायरेक्ट त्यांच्या पगारावर किंवा त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल विचारू नका. कधी पण समोरच्याचे बोलणे ऐकून घ्या, नेहमी स्वतःबद्दल सांगत बसू नका. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला हे संस्कार आवडले असतील. हे विचार आवडल्यास या विचारांना आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. सोबतच अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.